सवाई बघत जेवण मुलांना भरवणं हे खरंतर खूप सोपं झालं आणि मुलं भरभर जेवतात. पण जेव्हा आपण टी व्ही किंवा मोबाईल दाखवत मुलांना जेवू घालतो तेव्हा मुलांच्या मेंदूत नक्की काय चालू असतं हेच आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर श्रुती पानसे यांच्याकडून. डॉक्टर श्रुती पानसे यांची PhD अर्ली ब्रेन बेस्ड लर्निंगमध्ये झालेली आहे. चला तर मग जाणून घेऊया स्क्रीन फ्री जेवण खरंच शक्य आहे का आणि त्याची गरज काय आहे. चिकू पिकूच्या युट्यूब चॅनलवर तुझं मनापासून स्वागत. थँक्यू अमृता. मुलांना जेवण भरवणं हा एक मोठा टास्क आई बाबांना वाटतो कारण मुलांच्या खाण्याची बरीच नाटकं असतात आणि बऱ्याच वेळेला असं होतं की टी व्ही किंवा मोबाईल समोर ठेवला की पटकन एक पोळी पोटात जाते. तर मग ही सोय म्हणून या गोष्टीकडे बघायला हरकत आहे का. नक्कीच हरकत आहेच ना. याचं कारण मुलांना मुळातच खायचं नसतं. कारण का तर त्यांना खेळायचं असतं. म्हणजे खाणं या गोष्टीपेक्षा बाकीच्या इतक्या गोष्टी त्यांना दिसत असतात समोर की अरे ती सायकल चालवूया किंवा त्या खुर्चीत बसून बघूया किंवा असे खूप काहीतरी. तर त्यासाठी त्यांना एकतर जेवायचं नसतं आणि आपली इच्छा असते की त्यांनी एका जागी बसून जेवावं. बरोबर. तर त्या एका जागी बसून जेवावं या गोष्टीसाठी मग आपण कुठला तरी स्क्रीन त्यांच्या समोर ठेवतो. आणि आता मोबाईल असल्यामुळे तर आधी मोबाईल स्क्रीन द्यायचा आणि मग ताट द्यायचं असं मी स्वतः पण बघितलंय. बरोबर. हे सोपं आहे, हा शॉर्टकट आहे, पण हा शॉर्टकट हा आपल्याला खूप चुकीच्या मार्गाकडे घेऊन जाणार आहे एवढंच मी सांगितलं. याचं कारण असं की ज्या वेळेला आपण काही खात असतो पित असतो तेव्हा असं म्हणतात की आपलं लक्ष आपण जे खातो पितो तिथेही आपलं राहायला पाहिजे. बरोबर. आता जर मोबाईलमध्ये ते लक्ष आहे आणि आपण खातोय पितोय तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही काय खाताय, तुम्ही किती खाताय हे तुम्हाला कळतच नाहीये. म्हणजे तुमचं लक्ष नाहीये जेवणाकडे. तर असं एक कोणी पोटात चालणं दिसत असली तरी ती अंगी किती लागते हे नाही माहिती. म्हणून खरं काय टाळलं अगदी. म्हणजे ते 101% टाळलंच पाहिजे. मोबाईल बघत जेवायचं नाही मग काय करायचं. तर तुला आठवत असेल जेव्हा शिकू पिकू सुरू केलं होतं आपण तर तेव्हा हाच मुद्दा डोक्यात होता की मोबाईलला पर्याय म्हणून हा अंक. मग हवं तर ह्यातल्या गोष्टी वाचून दाखवूया, ह्यातली चित्र दाखवूया. तर इथे परत तुला असं वाटेल की मग इथेही कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. मग जेवणावरच होते पण आता आपण एक स्टेप म्हणून याच्याकडे बघतोय. एखादा अंक समोर ठेवून जेवणं, त्यानंतर अंक नाही तर गप्पा मारत जेवणं आणि नंतर स्वतःच्या हाताने जेवणं अशा त्या ज्या छोट्या छोट्या स्टेप्स केल्या. म्हणजे समजा की आता सवय लागलेलीच आहे मोबाईलमधूनच आपण जेवायला घालतोय तर या अशा छोट्या छोट्या स्टेप घेऊन जर आपण त्यांचं मोबाईल फक्त जेवणं सोडवलं तर खरं तर ते आपण काय खातोय किती खातोय हे कळेल आणि ओव्हर इटिंग पण नाही. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुझा मेंदू विषयीचा अभ्यास आहे. सो जेव्हा मोबाईल बघत मूल जेवतंय किंवा आपण त्याला जेवू घालतोय तेव्हा नक्की डोक्यामध्ये काय चालू असत. आता इथे मोबाईलवर आपण काय बघतो त्याच्यावर अवलंबून आहे ना. म्हणजे समजा की खूप काहीतरी हसतंय मूल, काहीतरी खिदळतंय तर मग ते केमिकल्सच शेवटी आहेत. आता ते हॅपी केमिकल्स आहेत पण तरीही ते आत्ता जेवणाच्या वेळेला नकोय. बरोबर. समजा टी व्ही बघत जेवतोय तर टी व्ही समोर ज्या लोकांच्या भावना चालू असतात म्हणजे कोणीतरी रडतंय, ओरडतंय, कोणीतरी खूप मोठमोठ्या आवाजात भांडतंय आणि आपण जेवतोय. बरोबर. तर मग ती जी केमिकल्स आपल्या ब्रेनमध्ये तयार होतात तर ती सगळ्या केमिकल ती जेवणाबरोबरच आपल्या पोटात जात आहेत. कारण जी शरीर तयार करतं ना. कारण आपल्याला हे माहिती आहे की ते खोटं आहे तरी सुद्धा आपल्या कानामाठी जातच आहे मेंदू. मेंदू रिसीव्ह करतोय सगळं आणि विचारही होतोच आहे जो काही आहे विचारही होतो. बरोबर. पण मग हे तर रात्रीच्या जेवणावर बरेच वेळेला आपण असं दिसतं की बऱ्याच घरांमध्ये एकत्र बसून टी व्ही समोरच जेवण होतात आणि सिरियल्स असतील किंवा इतर काही असतील तर तेव्हा मुलांचं जसं म्हणतं तसं आपल्या पण चिडचिड वाढलेली नाही का वाटत घरातली घराघरातली. बरोबर. आपण काय कन्झ्युम करतोय डेटा आणि त्यात तू जेवताना सुद्धा तो कन्झ्युम म्हणजे ते फक्त खाणं नाहीच आहे. बरोबर.
आपण पण जेवताना शांततेत जेवावं. हो हेच म्हटलं जातं आपल्याकडे, कारण का तर ती केमिकल्स त्या जेवणात जात आहेत, शरीरभर खेळवली जातील. आणि त्यामुळे मोबाईल बघत किंवा टीव्ही बघत खरं तर जेवण टाळायला पाहिजे. कुणी मुलांनी तसं नाही आवडत. आणि हे खरं तर मला असं वाटतं आपणच इंट्रोड्यूस करतो, म्हणजे कुठल्या तरी पॉइंटला ते सोपं आहे म्हणून आपण इंट्रोड्यूस करतोय आणि मग त्याची सवय होती. आणि समजा इंट्रोड्यूस केलं असेल तरी सुद्धा स्टेप बाय स्टेप ते कमी करता येण्याचं आणि थांबवायचं. हे खरं तर पालक म्हणून आपणच किंवा घरातल्या सगळ्यांनी ठरवणं गरजेचं आहे. सगळे ठरवतील तेव्हाच ते होईल. आजची जी मुलं आहेत ती हा प्रश्न लगेचच विचारतील की मोबाईल बघत टीव्ही बघत नाही जेवायचं आहे मग कसं जेवू, किंवा पालक हे विचारू शकतील की मग कसं जेवायला घालू. बरोबर आहे, कारण आपल्याला स्क्रीन शिवाय आपण जगू शकतो काही काळ हे आता आपण जवळपास विसरत चाललेलो आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याला स्क्रीन लागतो. तर आपण आता जसं एकमेकींशी बघून बोलतोय त्याच पद्धतीने जेवण, एवढं एक साधं सूत्र जर आपण लक्षात ठेवलं ना तरी सुद्धा खूप गोष्टी होण्यासारख्या आहेत. खरं जी काही माणसं घरात आहेत त्यांनी फक्त एकमेकांकडे बघून जेवलं तर जास्त बरं होईल. खरं सांगायचं तर हीच पद्धत आहे जेवणाची. तू म्हणतेस तसं खरं तर आपणच हे विसरलो आहे बहुतेक की एकत्र जेवणं म्हणजे काय आहे आणि कशा पद्धतीने जेवायचं. आणि कदाचित त्यामुळेच टीव्ही हे खूप महत्वाचं माध्यम वाटतं. किंवा कोणताही स्क्रीन बंद करून आपण एकमेकांबरोबर जेवू शकतो हा विश्वास आपल्याला यायला पाहिजे. परत याच्यामध्ये मला असं वाटतं की पालक म्हणून किंवा एक घर म्हणून ते प्रिन्सिपल ठरवायला लागेल आपल्यालाच. आधी मुलं पुढचा मुद्दा आहे मुलांचं. अगदी बरोबर आहे. आणि किती वेळ लागतो जेवायला आपल्याला? 20 मिनिटं साधारण. सगळं धरून 20 मिनिटं, तर ते 20 मिनिटं आपण नाही काढू शकत. तर ते 20 मिनिटं आपण न म्हणजे नो स्क्रीन आणि फक्त जेवण असं ठरवायलाच पाहिजे. आणि ज्या मुलांना सवय आहे म्हणजे अगदी छोटी मुलं असतील त्यांना टीव्ही बघत आई भरवतीये किंवा मोबाईल लावून दिलेला आहे आणि मुलगा जेवतो, तर मुलांना ते समजवायला काय टिप्स देतील की का नाही आता मोबाईल टीव्ही नाही मिळणार आणि तसं जेवायचं? म्हणजे मोबाईल टीव्ही मिळणार नाहीये हे वाक्यच नको आहे. ऑप्शनचा आधी आपण विचार करूया आणि ऑप्शनकडे आधी जाऊया. म्हणजे जर जेवायच्या आधीच जर आपण एखादं काहीतरी अंक बघाशी म्हटलं तसं पुस्तक असं काहीतरी काढून ठेवलं किंवा गॅलरीत जर गॅलरी असेल किंवा अंगण असेल तर तिथेच जाऊन आपण जेवायला सुरुवात केली तर मग टीव्ही मोबाईल ही आपण लावलेली सवय आहे ना. बरोबर. त्यामुळे मुलं उलट लवकर शिफ्ट होतील मोठ्यांना वेळ लागेल. कदाचित मला स्वतःला असं वाटतं की पालक म्हणून आपल्याला तो एक अवघड डिसिजन वाटतं की अरे बापरे आता सवय आहे टीव्ही बघत जेवणाची तर कसं काय सांगायचं. तर ते आधी स्वतः ठरवणं आधी स्वतः ठरवणं जे ठरवलंय त्याच्यावर फर्म राहणं आणि पेशन्स लेवल वाढवणं. कारण मग अशी तू म्हटलीस तसं पटकन जेवण होतं. हो तर आता पाऊण तास लागणार आहे समजा. अगदी. पण याच्यात आपला आपलंच नुकसान आहे टीव्ही बघत किंवा मुलांचं नुकसान आहे हे जर का समजून घेऊन. आणि तू म्हणालीस तसं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की जेवण हा एक मोठा अनुभवाचा भाग आहे की काय खातोय कसं खातोय एकत्र मिळून जेवतोय. तर हे आपल्यालाच पालक म्हणून ठरवावं लागेल आणि आपल्यालाच एक एक्झाम्पल मुलांसमोर सेट करायला लागेल. कारण जेवण हे नुसतं एक उरकणं नाहीये. हो खरंच. तर जेवणातनं जे केमिकल्स तयार होतात त्याच्यातनंच तर आपलं भरण पोषण ब्रेन शरीर ऊर्जा हे सगळं त्याच्यातनं येत आहे आपल्या. त्यामुळे ते फक्त एक उरकायचंय काहीतरी असं नाहीच आहे ती गोष्ट. तर ती जेवढी जे लोक हे समजून घेतील आणि स्वतःमध्ये बदल करतील तर त्यांना ते रिझल्ट लवकर दिसून पडेल. ती हा किती खरोखर महत्वाचा मुद्दा आहे मला असं वाटतं की तू जो म्हणालीस तसं ते समजून घेऊन जर का आपण ठरवलं की हे आपल्याला करायचं नाहीये तर नक्कीच ते साध्य होईल. थँक्यू सो मच श्रुती, तू आज जे काही सांगितलंस ते अगदी खरोखर पालकांसाठी महत्वाचं होतं आणि हे समजून घेऊन मला असं वाटतं की आम्ही सगळेजण बदल घडवू शकू आणि मुलांचं स्क्रीन फ्री जेवण जे आहे ते नक्की होऊ शकेल. मुलांच्या आणि आपल्या मिस तुला म्हणायला पाहिजे, कारण का तर जो काही आपला अभ्यासाचा विषय असतो तो मांडता येणं आणि त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळणं हे